नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत। शेकडेवारीलाच इंग्लिश मध्ये पर्सेंटेज म्हणतात किंवा मराठी मध्ये त्याला अजून नाव टक्केवारी पण असं आहे किंवा त्याला शेकडा पण असे म्हणतात। पा, हे लेक्चर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे। पा, खास करून नवोदय आणि एडब्ल्यूसी परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पा। नवोदय मध्ये नवनीत प्रकाशनात हा 12 नंबरचा चॅप्टर आहे। पा, शेकडेवारी। शेकडेवारी म्हणजेच काय? पा, शेकडा, ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो त्याला शेकडेवारी म्हणतात किंवा शेकडा म्हणतात किंवा टक्केवारी पण म्हणतात। पा, ग्रामीण भागात पा ज्वारी निघाली असेल किंवा ते काय असेल, त्यांच्या ज्या हे असतात आपण पाचुंबा किंवा काय एखादी वस्तू विक्रीसाठी असते त्याला म्हणतो काय? शेकडा दिला। शेकडेमध्ये एकूण म्हणजे 100 वस्तू असतात त्याला शेकडा म्हणतात। पा, एखाद्या संख्येचे 100 या संख्येशी असणारे प्रमाण म्हणजे टक्केवारी होय। आणि टक्केवारीला शेकडेवारी असे पण म्हणतात। पा, टक्केवारीला आणि शेकडेवारीला अजून एक नाव येतं शतमान। शतमान किंवा शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक होय। अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात असतो। या अपूर्णांका छेद नेहमी 100 असतो। फॉर एक्झाम्पल पा, 20% टक्के म्हणजे नेहमी काय? भागिले 100। 20 ला 20 टक्के म्हणजे भागिले 100, ठीक आहे। अजून जर विचार केला तर आपण 14% लिहा तर असं म्हणलं तर काय लिहायचं? 14 छेदस्थानी 100। किंवा असं बोलले 10% लिहा, 10 ला 10% म्हणजे काय तर भागिले 100। त्याचप्रमाणे दिलेल्या अपूर्णांकाला 100 ने गुणले म्हणजे काय होते तर शतमानात रूपांतर होते। फॉर एक्झाम्पल येथे आपल्याला काय दिलाय? अपूर्णांक दिलाय काय? 4/5 चे शतमानात रूपांतर करा असा आपल्याला प्रश्न विचारतो। पण अशा वेळेस काय करायचं? 4/5 ला 4/5 असंच लिहून घ्यायचे आणि त्याला काय करायचं? गुणिले 100 करायचे। म्हणजे त्याचे रूपांतर काय होत? शेकडेवारीत होतं किंवा शतमानात होतं। पा, ह्याला भाग द्यायचा 5/5 5 × 10 इथे 20 झाले आणि 20 × 4 = 80। म्हणजे याचाच अर्थ काय? 4/5 चं रूपांतर केलं शतमानात तर 80% झाले। पा, अजून आपण 2/5 चे शतमानात रूपांतर करू। 2/5 चे शतमान म्हणजे गुणिले काय करायचं? 100। 5/5 5 × 10 वरचा 0 घेतला आणि 20 × 2 = 40 काय झालं तर 40% झाले। यानंतर टक्केवारीमध्ये पुढच्या महत्वाच्या काही गोष्टी पहा। एक क्वेश्चन घेऊया। 100 चे 10% बरोबर किती? फर्स्ट क्वेश्चन, 100 चे 10% बरोबर किती? पहा, ज्या कोणत्याही वाक्यात म्हणजे गणिती उदाहरण चा ची चे च्या असे शब्द आले तर त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह घ्यायचंय, ठीक आहे। पा, याच उत्तर काय होते चेक करूया। 100 ला 100 चे म्हणजे गुणिले, 10 ला 10 आणि टक्के म्हणजे भागिले काय असते नेहमी तर 100, ठीक आहे। कटिंग उत्तर आले 10% म्हणजे 10। पा, दुसरे एक्झाम्पल घेऊया। 400 चे 20% बरोबर किती? 5 चे म्हणजे गुणाकार, 400 ला 400, 20 ला 20% म्हणजे काय तर भागिले 100। पा, हे दोन शून्य कटले इथं आलं 20 = 80, ठीक आहे।
420 खेळाडू येतात, किती येतात 80 येतात. पहा पण परीक्षेत जर तुम्हाला असा प्रश्न आला 35% बरोबर किती, 35% बरोबर किती, तर 35 ला 35% म्हणजे काय तर भागिले 100. ठीक आहे पहा. त्यानंतर 9/5 चे शतमानात रूपांतर करा. आपण आताच पाहिले काय करायचे असेल वेळेस, गुणिले 100. 5 × 5 = 10, 0 = 0, 9 × 2 = 18, 0. ठीक आहे. पातळीवर एक्झाम्पल कसे असतात ते बघा. 40 चे 20% बरोबर किती हे क्वेश्चन आहे. 40 चे 20% बरोबर किती क्वेश्चन मार्क. पहा 40 ला 40 लिहून घ्यायचे, चे 20/100, कटिंग 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 कटिंग, 4 × 2 = 8. ठीक आहे. यापेक्षा थोडेसे अवघड एक्झाम्पल घेऊया, थोडेसे टर्म. थोडेसे टफ एक्झाम्पल पहा. जर आपल्याला प्रश्न विचारला 40% अपूर्णांकात रूपांतर करा, टक्केचे काय करायचंय, टक्केचे रूपांतर अपूर्णांकात करू, टक्केचे अपूर्णांकात रूपांतर करायचे. थोडक्यात क्वेश्चन दिलाय 20% अपूर्णांकात रूपांतर करायचे. काय करायचे वेळ असे वेळेस 20 ला 20% म्हणजे भागिले 100 बरोबर भाग कसे भागले संक्षिप्त रूप द्यायचे, 0 0 कटले, 2 1 2 2 5 10. पहा 20% अपूर्णांकात रूपांतर 1/5 आहे. त्याचप्रमाणे 40% अपूर्णांकात काय केलं होते, 40 ला 40% म्हणजे भागिले 100, 0 ला 0 कटले, राहिले 4/10, 2 ने भाग होतोय, 2 × 2 = 4, 2 × 5 = 10. त्यानंतर 50% अपूर्णांकात रूपांतर करा, 50 छेदस्थानी 100, 50 × 50 = 100. पहा 50% अपूर्णांक रूपांतर करता येते तुम्हाला काय, अशा वेळेस काय करायचंय तर छेदस्थानी 100 घ्यायचे आणि अपूर्णांकाचे तुम्हाला टक्केवारीत रूपांतर करायची बोला. तस काय करावे, काय करायचं, गुणिले 100 करायचे. पहा 6/5 टक्केवारीत रूपांतर गुणिले 100, 5 × 5 = 5 × 10 आणि 6 × 2 = 12, 120. त्यानंतर 8/4 रूपांतर अशा वीस. पहा 4 × 4 = 8 आणि 100 × 2 = 200. त्यानंतर 6/10 याचे टक्केवारीत रूपांतर करू गुणिले 100 करायचे, 10 × 10 = 10, 10 × 10 = 60. पहा टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करताना काय करायचे, भागिले 100 घ्यायचे आणि अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना गुणिले 100. आता यापेक्षा थोडेसे डीप क्वेश्चन. ठीक आहे पहा, तुम्हाला प्रश्न असा देऊ शकतात, एक्स चे 10% बरोबर 200 तर एक्स बरोबर किती, असा प्रश्नाला सोडवायचा कसा. एक्सला एक्स लिहायचंय, चे म्हणजे गुणिले, 10 ला 10, टक्केला काय तर भागिले 100,
बरोबर 200, एक्स बरोबर 200 यू, छेद असताना 100 आहे, पलीकडे जाताना अंशात जातील आणि खाली 10, 10 एक 10, 10 100, 2 एक 2 आणि वरच 0 लावून टाकले, म्हणजे एक्स ची किंमत आली तर 2000। अजून घेऊया एक्स चे 5% बरोबर 20, तर एक्स बरोबर किती, एक्स चे 5 छेदस्थानी 100 बरोबर 20, आणि एक्स बरोबर 20 × 100 छेदस्थानी 5, 5 × 5 = 20 आणि एक्स बरोबर 400। अशा प्रकारे आपलं उत्तर आले। पाहता शाळेतल्या निकाला संबंधीचे काही क्वेश्चन असतात, ते पाहूया। पहा एक परीक्षा आहे,